हॅलो एव्हरीवन. चला या व्हिडिओमध्ये पाहूया की एवढी तयारी केल्यानंतर अंजना कॉन्व्होकेशनमध्ये कसे स्पीच देते. अधिराज, तुझ्या सुंदर परिचयाबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक यू सो मच अधिराज फॉर अ लवली इंट्रोडक्शन. माझ्यासाठी पूर्ण कॉलेजचे अनुभव काही मिनिटात सांगणे एक कठीण काम असेल. दिस इज गोइंग टू बी अ टफ टास्क टू समराइज माय एंटायर कॉलेज एक्सपिरियन्स इन अ फ्यू मिनिट्स. मी आहे अंजना आणि तुम्हा सर्वांप्रमाणे मीही या प्रतिष्ठित कॉलेजचा भाग आहे. आय एम अंजना अँड लाईक ऑल ऑफ यू आय हॅव ऑल्सो बीन अ पार्ट ऑफ दिस प्रेस्टिजियस कॉलेज. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे लक्ष प्राप्त होत नाही. राइज, अवेक अँड स्टॉप, नॉट टिल द गोल इज रीच्ड. स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेल्या उदाहरणाने मला उभे राहण्यासाठी, काम करण्यासाठी आणि अध्ययन करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. द कोट सेट बाय स्वामी विवेकानंद जी हॅज ऑलवेज रिइन्फोर्स्ड मी टू स्टँड, वर्क अँड स्टडी. केवळ मलाच नाही, माझ्या मित्रांना पण. नॉट जस्ट मी ॲक्च्युली, माय फ्रेंड्स टू. या उदाहरणाचा एक सखोल अर्थ असा आहे की आपण कुठेही असो, आपण पुढे जाण्यासाठी किंवा काम करण्यासाठी घाबरू नये. दिस कोट हॅज अ व्हेरी डीप मीनिंग, विच इज वेर एव्हर वी माईट बी, वी शुड नॉट फिअर टू कीप मूव्हिंग अहेड ऑर वर्किंग. आपला संघर्ष आपण चालू ठेवला पाहिजे. वी शुड कंटिन्यू आवर स्ट्रगल. जेव्हा अपयश आपल्याला सतावते तेव्हा आपण कधी निराश होऊ नये. वी शुड नेव्हर बी डाऊन हार्टेड वेन फेलियर्स ऍगनाइज अस. आपण पुढे जायला हवं आणि तोपर्यंत थांबू नये जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही. वी शुड गो अहेड अँड स्टॉप, नॉट टिल द गोल इज रीच्ड. आपल्यासाठी कोणता निर्णय योग्य आहे हे आम्हाला माहीत नव्हते. आपल्यापैकी काहींनी 4 वर्षांपूर्वी आमच्या आवडीचा विषय निवडला असेल, परंतु आता आपल्याला जीवनात आणखी मोठे निर्णय घ्यायचे आहेत. वी डंट नो व्हॉट डिसिजन वॉज राईट फॉर अस. मे बी अ फ्यू ऑफ अस मेड अ चॉईस 4 years ago टू परस्यू द सब्जेक्ट वी लाईक्ड, बट नाव वी आर ऑल सब्जेक्टेड टू मेकिंग इवन बिगर डिसिजन्स इन लाईफ. आपण पास झालो किंवा नापास झालो तरी आपल्याला थांबायचे नाही. मला वाटतं शिकण्याचा प्रवास कधीच संपत नाही. आपण अनुभव जमा करत राहू शकतो, डिग्री नाही. नो मॅटर इफ वी पास ऑर फेल, वी नीड नॉट स्टॉप. आय थिंक द लर्निंग जर्नी नेव्हर एंड्स. वी कॅन कीप कलेक्टिंग डिग्रीज बट एक्सपिरियन्सेस. म्हणून आपण एक पाऊल पुढे आहोत आणि अजून बरीच पावले उचलायची आहेत असा विचार करणे चांगले आहे. आपल्याला अपयश येऊ शकते, परंतु यावेळी आपल्याला आणखी एक पायरी चढण्याशिवाय पर्याय नाही. So, it's better to think that we are a step ahead and there are many more steps that we need to take. We may fall, but this time we won't have a choice but to get up and anyhow climb that one more step. लोक म्हणतात की महाविद्यालयीन जीवन जगणे खूप महत्त्वाचे आहे आणि मला लहानपणी असे वाटायचे की महाविद्यालयात येणे म्हणजे नवीन लोकांना भेटणे, मला आवडलेले कपडे घालणे आणि खूप मज्जा करणे. परंतु आता येथे उभे राहून दीक्षांत समारंभाचे भाषण देताना मला असे म्हणायचे आहे की ते या सर्वांपेक्षा बरेच काही आहे. पीपल से लिव्हिंग अ कॉलेज लाईफ इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड आय ॲज अ यंग अडल्ट वुड थिंक दॅट बीइंग इन अ कॉलेज मीन्स मीटिंग न्यू पीपल, वेअरिंग कॅज्युअल्स अँड हॅव्हिंग अ लॉट ऑफ फन. बट नाव स्टँडिंग हिअर अँड गिव्हिंग माय कॉन्व्होकेशन स्पीच, आय वुड से दॅट इट इज मोर दॅन दॅट. मला अजूनही आठवतंय की कॉलेजच्या पहिल्या दिवशी आईला माझ्यासोबत यायला सांगितलं होतं, कारण माझा आत्मविश्वास नव्हता. जेव्हा मी कॉलेजमध्ये प्रवेश केला तेव्हा मला बरेच नवीन चेहरे दिसले आणि मला वाटले नव्हते की मी त्यांच्याबरोबर इतकी मिसळून जाईल. ते नवे चेहरे इतके ओळखीचे झाले आहेत की गरजेच्या आणि आनंदाच्या प्रसंगी मला त्यांची आठवण होते. या महाविद्यालयाने मला दुसरे जीवन, दुसरे कुटुंब आणि दुसरे घर दिले आहे. मी अभिमानाने आणि कायम म्हणू शकते की हे माझे महाविद्यालय आहे. आय स्टील रिमेंबर दॅट ऑन माय फर्स्ट डे ऑफ कॉलेज आय वॉज टेलिंग माय मम्मी दॅट शी शूड जॉईन मी ॲज आय हॅड नो कॉन्फिडन्स. वेन आय एंटर्ड कॉलेज आय सॉ मेनी न्यू फेसेस अँड आय नेव्हर थॉट आय वुड बिकम सो कम्फर्टेबल विथ देम. दोज न्यू फेसेस हॅव बिकम सो फेमिलियर दॅट आय सीक फॉर देम इन नीड ऑर इन हॅपीनेस. दिस कॉलेज हॅज गिव्हन मी अनादर लाईफ, अनादर फॅमिली अँड अनादर होम. I can proudly and forever say that this is my college. Amhala itke saksham banavlyabaddal mi Renuka madam, Sandeep sir ani RD college cha vibhagatil sarva sadasyanse aabhar manu ichhite.
I would like to thank Renuka ma'am, Sandeep sir and the entire faculty of RD College for making us so capable. मी माझ्या पालकांचे तसेच इथे बसलेल्या प्रत्येक पालकांचे आभार मानू इच्छिते, कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय मी महाविद्यालयीन जीवन अनुभवू शकले नसते. I would like to thank each parent sitting here, including my own, because without your support, we could neither experience college life nor put much effort into reaching our goal. किंवा आमचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न करू शकले नसते. थँक यू एव्हरी वन. काय झाले आहे, तुम्ही अंजनाने किती चांगल्या प्रकारे स्पीच दिले हे पाहिले. चला इथून काही नवे शब्द रिवाइज करू. गोइंग टू, होऊ घातले आहे. रिइन्फोर्स्ड, प्रबलित. मूव्हिंग अहेड, पुढे जाणे. स्ट्रगल, संघर्ष. डाऊन हार्टेड, निराश. पर्स्यू, पुढे जाणे. सब्जेक्टेड टू, च्या अधीन असणे. कलेक्टिंग, एकत्र. स्टिल, आताही. वुड लाईक टू, करू इच्छित असणे. एंटायर, सगळे. केपेबल, सक्षम. तुम्हाला तुमचे भाषण लिहिण्यासाठी काही कल्पना गोळा करायच्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. थोडी तयारी करून तुम्हीही अंजनाप्रमाणे आत्मविश्वासाने भाषण करू शकता. सो कीप प्रॅक्टिसिंग.